नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बाहेर मस्त पाऊस कोसळतो आहे आणि ह्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये काहीतरी खमंग आणि खुसखुशीत खावंसं वाटतं। चला तर मग आज आपण बघूयात मिक्स डाळीचे वडे। मिक्स डाळीचे साहित्य आपण दोन टप्प्यांमध्ये बघणार आहोत। अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाववाटी तूर डाळ आणि पाववाटी हरभऱ्याची डाळ। एका मोठ्या बाऊलमध्ये सर्वात आधी मूग डाळ, उडदाची डाळ, हरभरा डाळ व तूर डाळ घ्यावी आणि पाणी घालून ही छान स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यावी। डाळी मी छान धुवून घेतल्या। आता डाळ चांगली भिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे व झाकण ठेवून साधारण 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। डाळी छान भिजल्या, आपण साळणीवर आता ह्या निथळून घेऊया। डाळी निथळत आहे, तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यात काय काय साहित्य लागणार ते बघूया। 7 ते 8 बारीक कापलेली कढीपत्त्याची पानं, थोडी बारीक कापलेली कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, 1 टीस्पून धणे, 1 टीस्पून शोप, 1 टीस्पून हळद, चवीनुसार लाल तिखट, हिंग आणि 1 टीस्पून जिरे। सर्वात आधी कढईमध्ये धणे, जिरे आणि शोप हे भाजून घ्यायचं। हे छान भाजून झालंय। आता खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला याची जाडसर पूड करून घेऊ। भाजलेल्या शोप, धणे आणि जिरेची पावडर तयार। हे अगदी वेळेवर भाजल्यामुळे ह्याचा फ्लेवर खूप छान येतो। यानंतर मिक्सरला आलं, लसूण आणि निथळलेली डाळ घालायची व ती छान बारीक वाटून घ्यावी। लक्षात ठेवायचं आहे पाणी न घालता डाळ वाटायची आहे। जर गरज वाटेल तर फक्त एखादा टीस्पून पाणी यामध्ये घालावं। डाळ छान बारीक वाटली, यामध्ये थोडी अख्खी डाळ पण घालायची व उरलेली पूर्ण डाळ मी बारीक करून घेणार आहे। डाळ वाटून तयार। आता यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार लाल तिखट, हळद, हिंग, भाजलेली धणे, जिरे आणि शोपची भरड, चवीनुसार मीठ व थोडस गरम तेल घालायचं। हे छान मिक्स करू। लक्षात ठेवायचं की सारणामध्ये मीठ घातल्यानंतर त्याचे ताबडतोब वडे करावे, किंवा जर वडे तळायला वेळ असेल तर सारण फ्रीज मध्ये ठेवावं, नाहीतर ते पातळ होतं। हे छान मिक्स झालंय। पाण्याने हात छान ओला करून घेऊ व थोडं थोडं सारण घेऊन ह्याचा वडा तयार करू। किंचित जाडसर वडा ठेवावा। तेलामध्ये मध्यम गॅसवर वडे आपल्याला छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे। दुसरा वडा पण साईडला टाकला। वडा छान खमंग तळला गेला, आपण तो किचन पेपरवर काढून घेऊ व असे सर्व वडे मी तळून घेणार। मिक्स डाळीचे खमंग वडे तयार, तुम्ही बघू शकता। वरनं हे छान कुरकुरीत आहे आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट।
तुम्ही ही तळलेली हिरवी मिरची कांदा यासोबत सर्व करा. आवडत असेल तर सॉस किंवा दह्यासोबत सुद्धा हे खूप छान लागतात. तुम्ही हे नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंतचा विनी खा आणि निरोगी राहा.